आणि तो हा सिनेमा तयार करण्याचा घाट घालतो. त्या व्यक्तीला म्हणजे सिनेमाचे डिरेक्टर ज्यांना आपण कॅप्टन ऑफ द शिप असंही म्हणतो त्यांना मी इन्व्हाइट करेन इथे. राजीव एस रुईया सर प्लीज. यांच्यासोबतच खूप महत्वाच्या व्यक्ती असतात, त्या म्हणजेच यांच्या स्वप्नाला साकारण्यासाठी खूप महत्वाची माणसं लागतात, ती म्हणजेच सिनेमाचे निर्माते. त्यांच्याशिवाय सिनेमा होणं शक्यच नसतं. त्यांनाही मी आता इथे इन्व्हाइट करणार आहे. दीपक रुईयाजी, प्रदीप शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जयंतीलाल गाडाजी, आदित्य गोयंका. आदित्य कोण, कारण काय त्यांना मुळात जास्त कल्पना असते की सिनेमा नेमका कसा आहे, काय घडवायचा आहे आणि कशा पद्धतीने तो इथपर्यंत तुम्ही आणलेला आहे. आज आपण म्युझिक लॉन्च करणार आहोत आणि त्यानंतर ट्रेलर लॉन्च करणार आहोत, पण त्याआधी आत्तापर्यंतच्या प्रवासातला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता राजीव सर? हॅलो, पहिले तो थँक्स सबको की यहाँ पर आने के लिए. सेंटर में दिखा दे रहा अभी आ गया जी. अनिकेत और प्रिया दर्शन जी ही सागर फिल्म में रहेंगे तो मैं करूँगा, ये पहले से मेरी बात हो गई थी और लकली वो दोनों साथ में आ गए, साथ में डेट मिल गई और उन्होंने जो परफॉर्म किया वो मेरे मतलब मेरे उम्मीद से 100% ज़्यादा ही किया है. और साथ में भाग्यश्री जिसके साथ मैं ऑलरेडी एक फिल्म कर चुका विट्ठल, वो बस जितने भी मेरे सपोर्टिंग एक्टर थे, प्रिया थी, अंशुमन थे, सब थे, सबने बहुत अच्छा काम किया. और मैं थैंक्स बोलना चाहूँगा पेन ऑडियो पेन स्टूडियोज़ को, उनके लिए जिन्होंने इस फिल्म को रिलीज़ करे, मेरे प्रोड्यूसर्स को मैं थैंक्स बोलना चाहूँगा और आप लोग सबको मैं थैंक्स बोलना चाहूँगा यहाँ आने के लिए. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. अभी शायद आप जितना फीलिंग आपके एक्सप्रेस कर रहे हैं उससे हम समझ सकते हैं कि आपको अभी क्या एक्साइटमेंट है. हम सब आशा करते हैं कि आपकी ये फिल्म ज़रूर सक्सेसफुल हो. 23 नवंबरला ही फिल्म रिलीज होते हैं आणि नक्कीच या फिल्मला खूप यश मिळो. मैं अभी जो प्रोड्यूसर्स है, जे निर्माते आहेत या सिनेमाचे, ज्यांनी मला वाटतं खूप जण आहेत आणि खूप जणांचा हात लागलेला आहे हा सिनेमा रिलीज करण्यासाठी. आणि we are very happy and proud to be associated with a project like this which has so much of emotions attached with it, and I think these guys are better to say more what happened on scene. thank you so much. Thanks a lot. Please be seated. Aapne sabhi ne apna experience share kiya par launch karne wale. मैं सबसे पहले बहुत लकी फील करती हूँ कि मुझे डिफरेंट डिफरेंट जॉनर्स के गाना गाने का मौका मिलता है और कंपोजर्स भरोसा दिखाते हैं, जैसे विवेक जी, राजू सरदार जी भरोसा दिखाया उन्होंने मुझे मुझ पर और डिफरेंट जॉनर्स का गाना ट्राई कराया. तो आई एम वेरी थैंकफुल टू देम. आई एम रियली वेरी हैप्पी बिकॉज मराठी लैंग्वेज मुझे बहुत पसंद है. मैंने पहले भी गाया था थोड़ा सा बट इस बार बहुत ज़्यादा गा लिया और मुझे बहुत खुशी मिल रही है. चार मराठी गाने गाने के बाद आपको थोड़ी थोड़ी मराठी तो अभी आती होगी? हाँ, नहीं मैं सीख रही हूँ लेकिन मैं गा लेती हूँ ये है, और मैं धीरे धीरे सीख जाऊंगी क्योंकि मुझे बहुत पसंद है ये लैंग्वेज. कौन सा सेंटेंस अभी तक आपने सीखा है मराठी का? अच्छा गाने की कोई लाइन बताओ. नी तुझी नाही रे बैक सीट, तू आवारा गाव चपोपर, चल रे हट रे राजा, तू हाथ न को लाऊ, तू हाथ न को लाऊ, तू हाथ न को लाऊ रे हाथ न को लाऊ. थैंक यू सो मच. हेच गाणं ते आहे जे यूट्यूबवर ऑलरेडी हिट झालेलं गाणं आहे आणि आपण आता यातील बाकी 3 गाण्यांकडे जाणार आहोत, पण कंपोजर म्हणून विवेकजी काय सांगतो? फर्स्ट ऑफ ऑल मैं दीपक भैया को कंग्रेचुलेट करना चाहता हूँ डेब्यू एज अ प्रोड्यूसर. प्रदीप जी के साथ मैं मूवी कर चुका हूँ डायरेक्टिस्ट. राजीव रुईया मेरे बेस्ट फ्रेंड है सिंस 8 ईयर्स, वी आर बेस्ट बडीज. स्वाति के बारे में कुछ कहना चाहूँगा. स्वाति हैज सॉन्ग इन माई हिंदी मूवीज, तेलुगू भी गा चुकी है, कन्नड़ गा चुकी है मेरी मूवीज़ में, मराठी भी पहले गा चुकी है, अपकमिंग हिंदी में भी गा रही है मेरी. वर्सेटाइल एक लेवल तक होता है किसी सिंगर को आपको समझाना, बट टू स्वाति आई वुड से एक बार प्ले करो गाना, शी रिकॉल्स एंड शी सिंग्स इट लाइक ऐसा लगता है शी मतलब बैंगलोर से कन्नड़ इतनी फ्लुएंटली गा चुकी है, एंड मराठी भी आई गेस हाफ एन आवर में गा चुकी थी. एंड रेस्ट टू ऑल कंग्रेचुलेट टू ऑल द टीम, सबने अच्छा म्यूजिक दिया. अभय जी ने बहुत सपोर्ट किया एज ए लिरिसिस्ट बिकॉज आई नो माई अंडरस्टैंड मराठी, बट एक लिरिसिस्ट का गाइड करना बहुत इंपॉर्टेंट होता है. एंड थैंक्स अभय जी एंड थैंक्स टू द एंटायर टीम. सॉरी इफ आई मिस्ड एनीवन. एंड लास्टली बट नॉट द लीस्ट, द स्टार कास्ट इज लुकिंग सो फैबुलस. आप लोगों ने गाने को बहुत अच्छा जस्टिफाई किया. थैंक्स टू यू ऑल. थैंक यू. थैंक यू सो मच सुरेश जी.
थँक्स म्हणण्याचं आहे व्यक्त करेन आणि थँक्स त्यांना, कारण त्यांनी विठ्ठल सिनेमा हा करता वेळेस आम्ही एक गाणं असंच मी त्यांना गाऊन दाखवलं होतं. ते म्हणले की यार हे गाणं करते, त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी या सिनेमात एक सिच्युएशन असं काढलं आणि ते गाणं त्याच्यात घेतलं. आणि सेकंड टाईम आम्ही काय स्टुडिओमध्ये बसलो होतो तर एक गाणं होतं कंपोज करायचं होतं त्यांना, तर राजू सरदारनी असं काहीतरी हे केलं तर मी असं सहज त्यांना विचारलं हे गाणं मी लिहू का चल्ली, तर मी ते गाणं लिहून दिलं ते हात नको लावू तो हात अंगत आणली आहे या सिनेमात. मी सगळ्यात आधी प्रियदर्शनला विचारणार आहे की त्याच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता, कारण की शेवटचं गाणं मी तुझं पाहिलं आणि तू फुल एन्जॉय करताना दिसतोयस यामध्ये, सो तुझ्यासाठी हा एकूणच सिनेमा कसा होता अनुभव? नमस्कार. नमस्कार. तो जो प्रियकर आहे तो मी आहे या सिनेमातला. आणि मुळात विनोदी चित्रपट असल्यामुळे कॉमिक त्याचा सगळा झोन असल्यामुळे ते करणं सोपं नव्हतं, कारण ते अत्यंत सिरियसली करावं लागतं. ते जर असंच गमती जमतीत केलं तर ते त्याचा हसू येतं पण ते वेगळ्या अर्थी हसू येतं त्याचं, तसं होऊ नये त्यामुळे ते सिरियसली करावं लागतं हे एक डोक्यात होतं माझ्या हे काम करताना. दुसरा असा फार माझ्यासाठी मजेदार भाग होता जो ऑडियन्ससाठी सुद्धा असेल असं मला वाटतं, ते म्हणजे या सिनेमात मी भूत आहे. तर मुळात शूटिंगला गेल्यानंतर राजीव बरोबर बोलताना असं अनेकदा झालं की नक्की म्हणजे घाबरवणारं भूत आहे का घाबरणारंही भूत आहे, कारण भूतही घाबरू शकतं असं मला वाटतं. काय एक्झॅक्टली कुठल्या झोनमध्ये काम करायचं, एक पहिला एक दिवस जरासं मला असं वाटतं की खूप अवघड गेलं, नक्की डिसाईड होत नव्हतं की काय डिग्रीत काम करायचं, पण राजीव असं म्हणाला नाही तू बिंदास सुटून काम कर काय असं काही प्रॉब्लेम नाही आणि काही इनोव्हेशन्स बाळगू नकोस, जेवढं इझिली ते करता येईल तेवढं कर. मजा केली आहे या सिनेमात मी, विशेषतः आता झालं आहे असं की भाग्यश्री बरोबर हा माझा पहिलाच सिनेमा आहे, पण अनिकेत बरोबर याआधी मस्का करून झालेला आहे, आता हा सिनेमा येतोय. ह्यानंतरच्या एकाही सिनेमात अनिकेत सोबत आहे आणि त्यानंतरच्या एका सिनेमात कदाचित अनिकेत सोबत असेल, अर्थात माझे रोल्स फार वेगळे आहेत. त्यात मी मस्कात मी दिग्दर्शक होतो, ह्यात मी त्याच्याबरोबर भूत आहे. पुढच्या सिनेमात आम्ही अत्यंत अद्भुत आहोत आणि अशा अशा पद्धतीने काम चालू आहे. पण विनोदी सिनेमात एक सगळ्यात मजेदार भाग असा असतो म्हणजे की अनेक सीन्स असे आहेत सिनेमात ज्यात मी आणि अनिकेत आहोत. तर आता सिनेमा बघितल्यानंतर म्हणजे आम्ही बघितलेलं आहे पण आता त्यानंतर सुद्धा त्यातलं किती राजीवने मनावर दगड ठेवून कापले हे बघावं लागेल, कारण एका पॉईंट नंतर राजीव साधारणतः मॉनिटरवर असा दिसायचा असा दिसायचा मॉनिटर की आता ह्यातलं काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं हे त्याला डिसाईड करावं लागेल. सॉरी राजीव काय तुला सेटवर त्रास दिला किंवा काही, थँक्यू प्रोड्युसर्स ही फिल्म दिलीत काम करायला. भाग्यश्री बरोबर तसे माझे फारसे काही सीन्स नाही आहेत, पण जो सीन आहे त्यात भूत असून मीच घाबरलो हीच त्यातली काय ती गंमत आहे, ती काय गंमत आहे ते सिनेमा पाहूनच कळ. थँक्यू सो मच प्रियदर्शन, हे खरंच आहे पण का घाबरलो ते सिनेमा बघून कळेल. नक्कीच सर, आपण सिनेमा रिलीज झाल्यावर बघूयातच. आणि आणखी एक गोष्ट आता प्रियदर्शनने सांगितली ती म्हणजे अनिकेत आणि प्रियदर्शन आपल्याला कायम पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा सीन काय तो आता बघू, कारण जनरली एक हिरो हिरोईन ही जोडी कायम पाहायला मिळते. तुम्हाला दोघांना आम्ही इथून पुढे नक्कीच पाहू बऱ्याच सिनेमातून आणि आम्हालाही आवडेल सगळ्यांना पाहायला. आजच पेपरमध्ये वाचलं आमचं काहीतरी ऑफिशियल अफेअर झाल्याचं अशी काहीतरी बातमी आहे पेपरमध्ये, त्यामुळे ती मी सगळीकडे पाठवून दिलेली आहे. आणि आज इथेही तू सांगितली आहेस. अनिकेत तुझं काय म्हणणं आहे याबद्दल आणि एकूणच सिनेमाबद्दलही? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे आभार की तुम्ही इथे आवर्जून आलात आमचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आम्हाला अभिनंदन करावं असं वाटतं आणि खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना की जे सगळे या सिनेमाशी जोडले गेलेले आहेत, सर्व कलाकारांना आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा की जी मेहनत घेतली आहे सगळ्यांनीच ती आता प्रेक्षकांसमोर येते आहे फायनली, आणि ह्या मेहनतीचं फळ किती गोड असेल हे आपल्याला
कळेलच लवकरच, ते ईश्वराच्या हातात आहे आणि मायबाप प्रेक्षकांच्या हातात आहे. माझ्या वतीने मी सांगू शकतो की मला खूप मजा आली ही फिल्म करताना. प्रियदर्शन आणि मी कॉलेजपासूनचे मित्र, पण या निमित्ताने एकत्र ॲक्टिंग करण्याची संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली आहे आणि भाग्यश्री बरोबर सुद्धा मी पहिल्यांदाच काम करतो आहे आणि व इतर सर्वच कलाकारांबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे आणि ज्यांच्याबरोबर दिग्दर्शकांबरोबर आणि ह्या टीमबरोबर मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळेल तर खरंच मी माझं भाग्य समजेन ते. आणि खूप मजा आली. एक हॉरर कॉमेडी असा जॉनर पहिल्यांदाच मी करतो आहे, ती एक गोष्ट मला एक्साइट केलं त्या गोष्टीने ही फिल्म करण्यासाठी. राजीवबद्दल सांगायचं झालं तर अतिशय उत्तम टेक्निशियन आहे, डिरेक्टर आहे. फिल्म तुम्हाला अतिशय छान दिसेल आणि दीपकजींनी सुद्धा सढळ हाताने कुठेही प्रोडक्शन व्हॅल्यूला कॉम्प्रोमाइज न करता हा सिनेमा बनवला आहे. आणि आता तुम्ही गाणी ऐकलीत, खूप कॅची गाणी आहेत आणि सो सुरुवात तर खूप छान झाली आहे आणि ह्याचा शेवट सुद्धा तितकाच गुड होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नक्कीच सगळ्यांचा आणि थँक्यू की तुम्ही आलात. मला वाटतं तुमची मतं काय आहेत ते जाणून घेणं जास्त आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही तर ही फिल्म बनवतोच, पण ते तुम्हाला कशी वाटते आणि काय वाटतंय ते जाणून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी मेकर्सं सांगेल, आम्ही आधी काम केलंच आहे एकत्र, त्यामुळे ते माझ्या बरेचसे परिचयाचे आहेत. सगळ्यात आधी राजीव सर, थँक्यू सो मच की तुम्ही मला ही संधी दिलीत. प्रदीप सर, दीपक सर, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला ॲज अ मेकर म्हणून. त्यांनी मला कधीच ट्रीट केलं नाही, ॲज अ फॅमिली किंवा फ्रेंड म्हणूनच ट्रीट केलं आहे मला. कोमल हे मी जे कॅरेक्टर करते ते उभारण्यात त्यांचा बराचसा हात आहे, कारण अनिकेत आणि विश्वासराव जितके अनिकेत विश्वासराव आणि ऑब्झर्व करत राहायचे, त्यांची जी केमिस्ट्री आहे ती एक्झॅक्टली असंच म्हणता येईल की कपलपेक्षा जास्त आहे, एखाद्या कपलपेक्षा वेगळी आहे. कारण त्यांच्या डिस्कशन्स म्हणा, गप्पा म्हणा, त्या बघण्यासारख्या असायच्या नेहमीच, कारण ते सीन डेव्हलप करताना किंवा लिहिताना किंवा सांगताना किंवा करतानाही तितकेच मजे करायचे, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना तर खूपच मजा आली, छान वाटलं. असं त्यांनी बिलकुल मला ट्रीट नाही करू दिलं की मी नवीन आहे आणि मी त्यांच्यावर पहिल्यांदा काम करते वगैरे. अजून बाकीच्या आर्टिस्टचं बोलायचं झालं तर प्रिया आहे, आता अंशुमन नाही आमच्या बरोबर हेही कळलं नाही. आम्हाला ते करताना खूप मजा आली आहे, मला वाटतं तुम्हाला बघतानाही तितकीच मजा येईल. आणि वन्स अगेन थँक्स मेकर्स की मी यांच्या फिल्ममध्ये आधी जे काम केलं होतं ते फार मला वाटतं एक छोटं काम आहे, कारण केमिओ आहे तो, पण ह्यात मी फुल फ्लेजमध्ये आहे, पूर्ण वेळ दिसतीये. त्यांनी तो ट्रस्ट ठेवला आणि मला इथे उभं केलं. कोमल ही हे जे कॅरेक्टर आहे, जे पात्र आहे, ते मला प्ले करू दिलं. मला वाटतं ते तुम्हालाही तितकंच आवडेल आणि तुम्हाला तितकंच भावेल जितकं मला ते करताना आवडलंय. आणि राहिलं म्युझिकचा पार्ट, तर गाणीमध्ये शूट करत असताना रात्रीच्या 4 वाजता मी ते पाण्यात, थंड पाण्यात जाऊन शूट केलंय, पण ते गाणंच इतकं छान आहे की तुम्हाला ती एनर्जी मिळते, काम करण्याची एनर्जी मिळते जी आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून मिळाली आहे. आणि वन्स अगेन थँक्स ऑल. तुम्हाला आवडेल मला वाटतं फिल्म नक्कीच, ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला थोडासा अंदाज येईलच. थँक्यू सो मच भाग्यश्री. मला वाटतं आता भाग्यश्रीने हे सगळं बोलता बोलता ना टायटल का असं आहे. दीपक सर अँड मधुरा फॉर गिव्हिंग एन अपॉर्च्युनिटी. आणि जेव्हा मला कळलं की प्रियदर्शन बरोबर गाणं करायचं आहे तेव्हा मला खरं तर दडपण आलेलं, कारण तो एवढा सिनियर आहे आणि मी अगदीच त्याच्याबरोबर जाऊन गाणं करायचं आहे त्यामुळे. पण वेन आय वेंट ऑन सेट ही वॉज फन, ही वॉज फायर आणि ही क्रँक्ड मी अप आणि इट वॉज टोटली फन. आणि 2 आठवड्यापूर्वीच हे गाणं रिलीज झालं आहे. राजू सर आपण ट्रेलर पाहून घेऊयात ना. दीपक सर अरे आइए सर, दीपक सर आइए, पैसा लगा भाई आइए, सब लोग आ जाइए, आइए सर आइए, क्या कर रहे हैं, अरे आइए ना सर, कैसे आइए सर, सर आइए, हां हां इस तरफ, इस तरफ, इस तरफ, हां इस तरफ, शादी का हां सब बात पीछे वो भी एक फिल्म पीछे भी से फिल्म का नाम क्या है अभी अभी भी आ रहा है तो सो जा रहे हैं. चलो धन्यवाद, थैंक यू सो मच. प्रसाद मी नेमका तो थांबा कमी केला.
अगशी त्याने ट्रेलरच्या मध्ये कॉल, आता मी त्याला कॉल करतो तर ते कोण उचललं नाही इंटरव्ह्यू. अभि सर क्या कहेंगे फिल्म के बारे में? फिल्म का नाम जैसा है माझी बाइकोचा, प्रियकर, क्या फिल्म की कहानी है? तो भाई हम लोग की भी कहानी बोल दिया सर, बोल दिया कहानी मतलब फिल्म हॉरर कॉमेडी है. असा जॉनर आय थिंक आपण सगळेच कलाकार पहिल्यांदाच ट्राय करतो आहे. ती गोष्ट जास्त एक्सायटिंग मला वाटली ही फिल्म करण्यामागचं कारण म्हणजे इव्हने मी केली नव्हती हॉरर कॉमेडी. आणि माझ्या बायकोचा प्रियकर यामध्येच एक काहीतरी एक गिमिक असं एक आहे की नक्की काय आहे, आणि तीच एक फिल्म आहे. म्हणजे आमच्या दोघांचं लग्न होतं ते तर आहेच, ट्रेलरमधनं एव्हिडंट आहे. पण प्रियदर्शनचा काय रोल आहे त्याच्यामध्ये, तो काय करतो, माझ्या बायकोचा हा प्रियकर कसा आणि तो आम्हाला आमच्या आयुष्यात आल्यानंतर काय घडतं, ही साधारण कथा आहे. त्याने म्हटल्याप्रमाणेच त्या दोघांचं लग्न होतं, पण या सिनेमात मी भूत आहे आणि मी काही माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स ठेवतो जिकडे ते आलेले आहेत. अर्थात तेवढंच होत नाही तर त्याला एक बॅकस्टोरीसुद्धा आहे की मी तसा का वागतो. आणि खरं तर एका वेगळ्या पद्धतीने लग्न त्यांचंच होतं, हनीमून त्यांचाच आहे. मी त्यांना खरं तर काही डिस्टर्ब करतसुद्धा नाही, मी काही दोन चार आठी त्यांच्यासमोर ठेवतो आणि त्यामुळे खरं तर सगळी गंमत जम्मत घडायला सुरुवात होतं. युजुअली काय होतं, युजुअली हॉरर कॉमेडीमध्ये प्रॉमिनंटली विक्टिमवर जास्त भर दिला जातो. या सिनेमात असं आहे की ज्यांच्याबरोबर हे घडतं, म्हणजे ज्यांच्याबरोबर मी हे सगळं घडवून आणतो त्याचीसुद्धा एक छान बॅकस्टोरी आहे, आणि त्यातूनसुद्धा त्याचं कनेक्शन ह्यांच्या आयुष्याशीसुद्धा आहे. त्यामुळे जास्त मजेदार फिल्म झाली असं मला वाटतं की त्यांचा भाग वेगळा आणि माझा भाग वेगळा असं न होता सगळे एकत्र छान जुळून आलेलं आहे, त्यामुळे मजेदार झाली फिल्म असं वाटतं. हां, म्हणजे आता ॲक्च्युली मी ट्रेलर पहिल्यांदाच पाहिलं, ट्रेलरमध्ये त्यांनी खरं तर तेवढा कॉमिक एलिमेंट तसा ठेवलं नाही, जास्त थ्रिलिंग एलिमेंट जास्त ठेवलं आहे. पण कॉमेडी आहे, म्हणजे बेसिकली भूत असलं तरी अत्यंत इनोसंट भूत आहे. मरताना ज्या अवस्थेत तो होता त्याच अवस्थेत भूत म्हणून तो पुढे जगतो आहे, तर ती काय अवस्था आहे ते मात्र मी तुम्हाला डेफिनेटली सांगू शकत नाही, आणि त्यामुळे ह्या दोघांचे अत्यंत वेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम निर्माण होतात. नाचायला प्रॉब्लेम म्हणजे काय, ज्या स्केलला ग्रेडला ती नाचत होती तेवढं तर मी डेफिनेटली नाचू शकत नाही, कारण ती अत्यंत फॅन्टॅस्टिक डान्सर आहे. पण प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा काय, भरपूर रिहर्सल करावी लागली. एकतर मी मला एवढं डेफिनेटली आठवतं की मागच्या वर्षीच्या सप्टेंबर काहीतरी असं काहीतरी ऑड सप्टेंबर 23-24 रात्री या सिनेमाचं काही शूट झालं या सिनेमा, किंवा ऑगस्ट असेल, करेक्ट ऑगस्ट होतं, आणि मी कुठून तरी बाहेरून आलो होतो. मी अत्यंत कमी रिहर्सल केली होती त्यामुळे मला रिहर्सलला बराच वेळ गेला, ही माझ्या दृष्टीने खूप मोठी अडचण होती, आणि त्यामुळे तिला तेवढ्यात जास्त रिहर्सल करावं लागलं. तिचं गाणं सेट होतं ऑलरेडी, हा एक भाग होता ज्यात तिला फार त्रास सहन करावा लागला. आणि दुसरा असा भाग की कंटिन्युअस मला असं वाटतं की आम्ही संध्याकाळी 7 ते 6 असं 2 दिवस बहुधा ते गाणं शूट झालं, त्यामुळे तसं TDS होतं ते काम करणं, विशेषतः गाणं करणं. आणि गाण्याचा एक फार मजेदार भाग म्हणजे तुमच्यासोबतचे डान्सर्स तुम्हाला खूप एनर्जी देतात, म्हणजे फक्त मेरा नाही तर बाजूचे जे डान्स करणारी मुलं मुली असतात ते युजली सिनेमात बिचारे दिसत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कुणी कौतुक करत नाही, पण त्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो सगळं गाणं खुलवून आणण्यात, ते भरून आणण्यात. नुसतं प्रॉमिनंटली दिसणारे लोक उपयोगाचे नाहीत तर त्यांचासुद्धा फार मोठा हातभार आहे गाणं करण्यात, आणि त्यांनी खूप सपोर्ट केलं. त्यांच्या एनर्जीला मॅच करणं अत्यंत डिफिकल्ट आहे कारण ते अत्यंत फॅन्टॅस्टिक डान्सर्स आहेत. कोमल नावाचं कॅरेक्टर करते मी. कोमल ही
तशी साधीच मुलगी आहे, पण तिच्या फॅन्टसीज खूप वेगळ्या आहेत लग्नानंतरची फॅन्टसी वगैरे, की तिला काय हवं आहे, काय नको आहे नवऱ्याकडून. आणि आता तुम्हाला ट्रेलरमध्येही दिसेलच की आमचं लग्न होतं आहे, आणि मग ती गण्याकडून काय एक्सपेक्ट करते आणि ती गण्याला काय मागते, मग तिथून पुढे काय होती स्टोरी मला वाटतं त्याच्या बाबतीत होते. आणि प्रियदर्शनचा खूपच इम्पॉर्टंट रोल आहे, कारण तो जिथे येतो तिथे सगळी स्टोरी चेंज होते आणि ट्विस्ट येतो. तो भूताचं कॅरेक्टर करतो आहे, पण त्या भूताला काय हवं आहे आमच्याकडून आणि आम्ही काय करतो या बाबतीतच फिल्म आहे. करताना खूप मजा आली आहे, कारण ब्लॅक कॉमेडी आहे, कॉमेडी हा जॉनरच नाही आहे, म्हणजे मी तर आजपर्यंत कधीच केला नाही आहे. हे दोघं त्यात सर्राईत आहेत, मला वाटतं माहीर आहेत. त्यांच्यावर काम करताना खूप मजा आली आहे, कारण त्यांच्या खूप रिहर्सल्स व्हायचे आणि खूप वेळा ते डिस्कस करत असायचे की सांगायचे एकमेकांना की कसं केलं पाहिजे, काय डेव्हलप केलं पाहिजे. तुम्हाला हळूहळू त्या बारकाही कळायला लागतात की तुम्ही काय करायला पाहिजे. रादर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मला हे जे शिकले मी यांच्याकडून, की हसवणं हे सगळ्यात हे असतं, अवघड काम असतं, कारण तितकंच सिरियसली ते करावं लागतं, तितकंच त्याचं टायमिंग असावं लागतं, तितकीच त्याला प्रॅक्टिस असावी लागते, जी या दोघांनाही आहे. आणि थोडंफार कुठेतरी मीही ट्राय करण्याचा प्रयत्न केलाही यांच्याबरोबर. सिच्युएशनल कॉमेडी आहे, तशी नाही आहे. निर्मिती करण्याचा कोणीच प्रयत्न नाही केला आहे. त्याचं जे कॅरेक्टर आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्याप्रमाणे तो त्या सिच्युएशनला रिॲक्ट करतो. मी त्या पद्धतीने त्या कलाकार सिनेमा निवडण्यासाठी मला असं वाटतं यंग जनरेशनला अनुसरून त्यांना टार्गेट करून केलेली फिल्म आहे, म्युझिक आहे, हे तर स्पष्टपणे दिसतं आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन केवळ म्युझिक असं नाही, पण एक दोन गोष्टी अशा सांगाव्याशा वाटतात की आम्ही आमचा ॲज अन को ॲक्टर हा पहिलाच सिनेमा आहे. याच्या आधी आम्ही जो सिनेमा केला त्यात आम्ही काही को ॲक्टर्स नव्हतो. पण त्याने एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला जो मला पुढे कॅरी फॉरवर्ड करावा असं वाटतो, की कुठेही सिनेमात आम्ही आता चला कॉमेडी करूया, आता काहीतरी कॉमेडी करूया, आता हसूया असा अजिबात प्रयत्न केला नाही. कारण जिथे हसू आलं पाहिजे तिथे हसू येईल ह्याची शाश्वती, ह्याची गॅरंटी आहे. जिकडे नाही आलं पाहिजे तिकडे मात्र आम्ही प्रामाणिकपणे कॉमेडीला पूर्ण फाटा दिलेला आहे. अनफॉर्च्युनेटली या सिनेमात जेवढी पात्रं आहेत, अनिकेत आणि भाग्यश्री ही दोन माणसं सोडून इतर जी पात्र आहेत ते एका वेगळ्या प्रदेशात येतात, आणि त्यांना मी भेटण्याचा योगच नाही, कारण मी तोवर सिनेमात मरून गेलेलो आहे, माझा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मी त्यावर लोकांबद्दल काही सांगू शकत नाही, माझा अनुभव कसा होता किंवा काय होता, कारण मी माझा एकही सीन भारत बरोबर नाही, अंशुमन बरोबर नाही, प्रिया बरोबर नाही, माझे जे काही सीन आहेत ते अनिकेत आणि भाग्यश्री बरोबर. सर कोई पूछेगा तो मैं बोलूं. सर काय बोल, काय पूछे पूछे पूछे. सर्वप्रथम माझं नाव सुरेश पिल्लई आहे. मी या सिनेमेत अनिकेत विश्वासरावाचा मित्र म्हणून हा रोल केलेला आहे. त्याच्यात मी गावातला चंद्रे असतो, ठीक आहे, आणि थोडंसं कॉमेडी रोल आहे, थोडंसं कॉमेडी रोल आहे आणि आहे थोडंसं की रोल आहे. रजिस्टर होईल मला वाटतं. ही माझ्या बायकोचा प्रियकर हा जे टायटल आहे, असा टायटल मला वाटतं यंग जनरेशनला नक्कीच आवडेल, यंग जनरेशनला नक्कीच आवडेल. हिट टायटल आहे, लोकांना क्युरिओसिटी वाटेल की ह्याच्यात जाऊन बघावे की ॲक्च्युली हा चित्रपट. आणि ह्या चित्रपटात म्हणजे मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री, आता नवीनच भाग्यश्रीचा चित्रपट पाटील पण हिट झाला आहे, त्याच्यात मी पण एक रोल केला आहे. असं काही आहे, कॉम्बिनेशन चांगलं आहे, मला वाटतं लोकांना आवडेल. हा एक ब्लॅक कॉमेडी आहे, ब्लॅक कॉमेडी आहे, लोकांना आवडेल. हा टायटल चांगलं आहे माझ्या हिशोबाने, तुम्हाला कसं वाटेल तुम्ही बघा. थँक्यू सर, थँक्यू.
सबसे पहले थैंक यू सो मच कि आप लोग आए और इतना प्यार दिया हम सबको. और गाने की दो लाइन मैं आपको सुनाती हूँ. राजीव सर हमेशा गाइड करते हैं और बहुत सारे लोग थे, सुरेश पिल्ले जी थे जिन्होंने लिखा है और म्यूज़िक डायरेक्टर, तो गाते टाइम उन्होंने मुझे बहुत गाइड किया और मुझे बताया कि प्रोनंसिएशन कैसी है और फिर मैंने गाया. तो मैं और भी डिफरेंट लैंग्वेज में भी गा चुकी हूँ, कन्नड़ और इसमें, तो फिर मुझे उतनी प्रॉब्लम नहीं होती. ऑलरेडी मचा रहा है सर और मैं उम्मीद करूँगी कि और भी ज़्यादा मचाए. और अच्छा लगता है हर दिन यूट्यूब पे मैं जाके चेक करती रहती हूँ, मुझे बहुत मज़ा आता है कि मैं कमेंट पढ़ूँ, तो मुझे बहुत सारे पॉजिटिव कमेंट्स मिले हैं और बहुत अच्छा लगता है. मैं तो वेट कर रही हूँ कि जल्दी से मिलियंस क्रॉस कर जाएँ. जो भी करेगा जी, हम सब उसका हिस्सा है और क्या कहूँ, बहुत सारे गाने रिमिक्स होते हैं और अच्छा भी एक तरीके से लगता है क्योंकि जो गाने मतलब छोड़ चुके थे हम सुन नहीं रहे थे, अब रिमिक्स हो रहा है तो हम वापस सुन भी पा रहे हैं, तो इट्स गुड इन अ वे. सिंगर नाराज है जिन्होंने गाना गाया है कि हमारा नाम भी नहीं जाता उसके अंदर, तो क्या कहना चाहिए? वो तो सबका अपना अपना पर्सपेक्टिव होता है, किसी को अच्छा लगता है किसी को नहीं लगता है ऑब्वियसली, तो सबको खुश नहीं कर सकते. बट मुझे ये है कि एज फार एज इट्स म्यूजिक तो एवरीथिंग इज ओके, बस अच्छे वे में होना चाहिए एंड गुड. सॉरी, अभी तो पता नहीं, मैं उम्मीद कर रही हूँ कि कहीं ना कहीं शो में मैं बिजी रहूँगी होपफुली, और अगर नहीं रही तो फैमिली के साथ एंजॉय कर लूँगी. अभी आने वाले हैं, अभी एक्सरे का इनर इमेज है उसमें मैंने गाने गाए हैं और भी सारे प्रोजेक्ट हैं जिसकी बात चल रही है, बट नाम अभी नहीं ले पाऊंगी क्योंकि मुझे ही कंफर्मेशन नहीं मिला है. थैंक यू. चल रे हट रे राजा, तू हाथ न कोलाओ, तू हाथ न कोलाओ, तू हाथ न कोलाओ, रे हाथ न कोलाओ. आप सभी को मेरी तरफ से दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं और न्यू ईयर भी आने वाला है तो उसके लिए एडवांस में शुभकामनाएं. थैंक यू सो मच. थैंक यू. सर रोल 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 कैमरा रोल सर, क्या कहेंगे फिल्म के बारे में? ये फिल्म मुझे राजीव लोगों ने सुनाई थी और मैं प्रदीप जी के पास गया, हम दोनों को बहुत अच्छी लगी स्टोरी, हमने फिर सोचा कि इसको अच्छे से बनाते हैं, अच्छे से करते हैं. राजीव की एक ही शर्त थी कि अनिकेत और प्रियदर्शन होने चाहिए, हमने उनको अप्रोच किया, लकीली दोनों ने हाँ बोला.
तो कंसेप्ट इतना अनोखा था, बहुत दिनों से ऐसा कंसेप्ट आया भी नहीं था। तो अनिकेत जी और प्रियदर्शन जी दोनों ने सुना और बकायदा उन्होंने हाँ किया कि हम ये करना चाहते हैं। उसके बाद ये प्रोजेक्ट चालू हुआ, फिर भाग्य सिटी आई इसमें और फिर ये प्रोजेक्ट बना, बहुत अच्छा बना है। हम लोगों ने कोशिश की है, बहुत अच्छा बना है। बाद में जयंती भाई जी साथ में जुड़ गए हमारे रिलीज करने, प्रेजेंट करने, उन्हें भी बहुत अच्छी लगी फिल्म, ये उनकी टीम को बहुत अच्छी लगी फिल्म। एंड 23 नवंबर को रिलीज़ हो रही है, प्लीज़ सब देखिएगा। पहली मराठी फिल्म भी प्लान है आपका आगे? हाँ, ये पहली फिल्म है मराठी हमारी, हिंदी हम आगे बना रहे हैं। प्रदीप जी ऑलरेडी बना ही रहे हैं, उनकी डायरेक्ट इशू आ चुकी है, एक दो तीन फिल्म और आ रही है, भोजपुरी में ऑलरेडी एस्टेब्लिश्ड हैं। अगली हिंदी फिल्म जैसे ही ये रिलीज़ करो आगे बढ़ेंगे उन्हें वापस, और मराठी भी हम लोग चालू करेंगे साथ में ही। एक और मराठी बनाने की इच्छुक है, जैसे रिलीज होगा एक महीने बाद हम चालू मराठी लॉन्च करेंगे। ओके, थैंक यू सर। थैंक यू।